सर्वांना नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक विषयासह शिक्षक एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय आहे शिक्षक व शिक्षकी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस अदा होणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावा ही आपल्याला विनंतीमध्येच व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप केला की आपणास मिळणारी माहिती ही अपूर्ण असेल त्यामुळे परिपूर्ण माहिती जर आपणास हवी असेल तर कृपया व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवावे जेणेकरून चॅनलचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला थेट पोचत राहतील चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ शिक्षक व शिक्षकेतर वे शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस अदा होण्याबाबत शासन निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चला तर मग सुरू करूया राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका व नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर वे शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ या नवीन प्रणालीद्वारे अदा करण्याकरता दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार बाराच्या निर्णयान्वे धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे शालार्थ या प्रणालीद्वारे राज्यातील सर्व खाजगी अनुदानित जिल्हा परिषद महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करण्यात येतात शालार्थ या प्रणालीद्वारे वेतन व भत्ते अदा होत असले तरीही शिक्षक लोकप्रतिनिधी व शिक्षकांमार्फत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस वेतन अदा होत नसल्याबाबत शासनास तक्रारी प्राप्त होत असल्याने ज्या शाळांनी परिपूर्ण वेतन देयके संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे विहित करण्यात आलेल्या कालावधीत सादर केली असल्यास अशा शाळांतील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेस अदा करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे क्रमांक तीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याकरता खालील अधिकार अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात येत आहे अशा अधिकाऱ्यांची माहिती आपण पाहणार आहोत शाळांचा प्रकार क्रमांक एक जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा वेतन देयकात परिपूर्ण व अचूक माहिती भरून विविध कालावधीत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सादर करण्याकरिता जबाबदार अधिकारी हे आपले संबंधित शाळेचे मुख्याध्यापक असणार आहेत व वेतन एक तारखे सादर करण्याकरिता आहार आहरण व संवितरण अधिकारी आहेत गट शिक्षणाधिकारी प्राथमिक संबंधित जिल्हा परिषद क्रमांक दोन शाळा प्रकार आहे नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळ प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा शाळांचे मुख्याध्यापक हे जबाबदार असणार आहेत वेतन देयके वेत सादर करण्याकरिता त्याचप्रमाणे एक तारखेला वेतन अदा करण्यासाठी जे संवितरण आहरण अधिकारी आहेत ते म्हणजे संबंधित महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ प्रमुख किंवा शिक्षणाधिकारी कि किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक शिक्षणाधिकारी माध्यमिक क्रमांक तीन शाळांचा प्रकार आहे खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वेतन देयके वेध कालावधीत सादर करण्याची जबाबदारी ही त्या शाळेचे मुख्याध्यापक पार पाडतील व वेतन एक तारखे सादर करण्याकरता आहरण व समीतरण अधिकारी आहेत खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांसाठी अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेसाठी जबाबदार अधिकारी आहेत अधीक्षक माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक क्रमांक चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची परिपूर्ण वेतन देयके विहित कालावधीत प्राप्त होऊ नये संबंधित शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचे वेतन अदा न झाल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यास जबाबदार धरण्यात येईल आवश्यकता पडल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात यावी क्रमांक पाच शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचाऱ्यांचे वेतन विहित कालावधीत अदा होण्याबाबत खालील अधिकां अधिकाऱ्यांवर संनियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अ विभागीय स्तरावर महानगरपालिका नगरपालिका व कटक मंडळाच्या शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा होण्याकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक हे सनियंत्रण करतील व संचालनालय स्तरावर जिल्हा परिषद व खाजगी शाळांबाबत शिक्षण सं संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयातील शिक्षण उपसंचालक प्राथमिक हे संनियंत्रण करतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांबाबत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयातील शिक्षण सहसंचालक माध्यमिक हे संनियंत्रण करतील क्रमांक क आयुक्त शिक्षण यांच्या स्तरावर राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांबाबत आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयातील शिक्षण सहसंचालक अंदाज नियोजन व प्रशासन हे संनियंत्रण करतील आजच्या आपल्या या व्हिडिओचा माहिती स्रोत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल असेच नवनवीन शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ तुर्तास आपला सर्वांची रजा घेतो धन्यवाद